लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती यावेळेला असेल. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीकडनं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. आणि याचविषयी अधिक बोलूया, तुषार झरेकर प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तुषार, मुरलीधर मोहोळ आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि त्यानिमित्तानं अर्थातच त्यांच्याकडनं मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. एकूणच महायुतीकडनं शक्तीप्रदर्शन आज केलं जाणार आहे. कशी तयारी दिसतीय? नक्कीच गुरु, आपण जर पाहिलं तर आज महायुतीकडनं पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आणि शिरूर लोकसभेसाठी जर आपण पाहिलं तर शिवाजी आढळराव पाटील हे अर्ज दाखल करणार आहे. मात्र एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे लोकसभेतील रवींद्र धंगेकर यांना रोखण्यासाठी महायुती खर तर प्रयत्न करताना पाहायला मिळतीये. गेल्या वेळेस खर तर या ठिकाणी जी लढत झाली होती ती भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती आणि त्यावेळेसची जी समीकरणं होती ती काहीशी बदलल्याचं ह्यावेळेस पाहायला मिळतंय. त्यामुळे महायुतीकडनं जी संपूर्ण जी घटक पक्ष आहेत ते जय्यत अशी तयारी करताना पाहायला मिळतात. ते मुरलीधर मोहोळ आता काही वेळातच खरं तर या ठिकाणावरून बाहेर पडतात आणि ते उमेदवारी अर्ज आज आपला दाखल करणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पुण्यातील डेक्कन परिसरामध्ये सभा होणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असेल आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समवेत अनेक नगरसेवक असतील, आमदार असतील, माजी खासदार असतील, तेही खरं तर या कार्यक्रमाला उपस्थित राहताना पाहायला मिळतील. गुरु, धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी. पुणेकर जनतेला हे आवाहन करीन की मागच्या 10 वर्षाचं एकूण मोदी सरकारचं काम, पुण्यासाठीचं अनेक प्रकल्प योजनांच्या माध्यमातून योगदान, आणि मला असं वाटतं की शेवटी हाही विचार पुणेकर करणार आहेत की मागच्या काही काळामध्ये नेमकं पुण्यासाठी कोणी काय केलं आणि भविष्यामध्ये पुणे पुण्यासारख्या शहरात वाढतं शहर आहे, नागरिकीकरण आहे, आज जवळजवळ 60 लाख लोकसंख्या झाली आणि म्हणून भविष्यामधलं पुणे, पुढच्या 50 वर्षातलं पुणे कोणाच्या हातात सुरक्षित राहील, या पुण्याची प्रगती कोण करू शकेल, तर ते निश्चितपणे मोदी सरकारच्या माध्यमातूनच होईल आणि त्यासाठी एक प्रतिनिधी आमचा पुण्याचा म्हणून पुणेकर निश्चितपणे माझ्या पाठीशी आहेत, मला आशीर्वाद देतील असा मला विश्वास वाटतो. तर मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे आणि त्यांनी घरी आशीर्वाद घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. पुणे लोकसभेचे महायुतीचे ते उमेदवार आहेत, त्यामुळे आज शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे पुण्यामध्ये येत आहेत, जेव्हा मुरलीधर मोहोळ आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यापूर्वी शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न अर्थातच मुरलीधर मोहोळ यांचा असणार आहे. पुण्यामधनं यावेळेला मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या रिंगणात. तर मुरलीधर मोहोळ यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी. बघूया, महत्वाचं आहे तुमच्या आयुष्यात या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये? माझ्यासाठी तर खूप महत्वाचं आहे की गेले 30 वर्ष मी माझ्या पक्षामध्ये काम करतो. एक सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा म्हणून आज मला वाटतं की भारतीय जनता पार्टीतच हे घडू शकतं की बूथ प्रमुख पासून सुरू झालेला प्रवास, वॉर्ड अध्यक्ष, मतदारसंघ, पुणे, आज प्रदेश संघटनेची जबाबदारी, 3 वेळा नगरसेवक आणि आज या पुण्याचा महापौर म्हणून काम करायची संधी मला माझ्या पक्षाने दिली आणि आज लोकसभेसारख्या इतक्या मोठ्या निवडणुकीसाठी माझ्या पक्षाने मला संधी दिली. मनापासून आनंद वाटतो की गेले 30 वर्षाचा हा सगळा प्रवास मागे वळून पाहताना कुठेतरी समाधान आहे की या माझ्या पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार कसा केला जातो, त्याला कसा न्याय दिला जातो, हीच भावना आहे मनामध्ये. त्यामुळे कुटुंबीय असतील माझ्याबरोबर 30 वर्ष काम करणारे, माझ्या पक्षातले संघटनेतले सहकारी असतील, त्यावेळेस माझ्या आधीपासून काम करणारे आमचे नेते, ह्या सर्वांच्या मनामध्ये एकच भावना आहे की आमच्यातला एक माणूस आता इतक्या मोठ्या निवडणुकीला सामोरं जातोय. आपण बघतोय की मोठ्या संख्येनं जे परिवारातले त्यांचे सदस्य आहेत एकत्र या ठिकाणी बघायला मिळतात, आई आपल्या सोबत आहेत मुरलीधर मोहोळ यांच्या, काय आज तुमची भावना आहे या क्षणाला? आज मी खूप आनंदी आहे, मी त्याला औक्षण केलं आहे, असंच सगळ्यांनी भरभरून मतदान करावे हीच माझी. खासदार होईल हे कसं वाटतं का? 100%. आपण बघतोय सगळे कुटुंबीय एकत्र आहेत, आई तर म्हणतात 100% माझा लेख खासदार होईल, काय प्रतिक्रिया आहे तुमची? तुमचाही महत्वाचा वाटा या सगळ्या प्रवासामध्ये राहिलाय, काय वाटतं? नमस्कार सगळ्यांना.
आजचा दिवस हा खूप आनंदाचा दिवस आहे आणि सगळ्यांचे घरचे तर आशीर्वाद आहे पण सर्व पुणेकर जनतेचे आशीर्वाद नक्की यांच्या बरोबर आहेत. आणखी कुटुंबीय त्यांच्यासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. किती आनंद वाटतो जेव्हा आपल्या घरातला एक माणूस उमेदवार होतोय, बहीण आपल्यासोबत, काय सांगाल भावासाठी काय प्रयत्न? मला बोलण्यासारखे शब्दच नाहीयेत अक्षरशः, म्हणजे एवढा आनंद झालेला आहे ना आम्हाला की अगदी नक्की आम्हाला माहितीये की जनता त्याला त्याच्या पाठीशी आहे आणि तो खूप प्रचंड बहुमताने नक्कीच निवडून येणार आणि खासदार 100% होणार म्हणजे होणारच. 100% खासदार होणार. आपण बघतोय कुटुंबातला प्रत्येक जण हेच सांगतोय की आज मुरली अण्णा अर्ज दाखल करतायत मात्र 100% खासदार होणार. काय परिवारातला सदस्य म्हणून तुमचे पक्षाने दाखवलेला विश्वास हाच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांना नक्की ते विश्वास सार्थ ठरवतील. आपण बघतोय अर्ज दाखल करण्यासाठी मुरलीधर मोहोळ हे निघालेले आहेत, कसबा गणपतीचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर डेक्कन परिसरात ही सगळी रॅली निघणार आहे. कोथरूड पासून या रॅलीमध्ये ते सहभागी होतील. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजले, समीर ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.